हेलो स्टूडेंट्स, वी आर कंप्लीटिंग आवर चैप्टर 11 मैग्नेटिक मटेरियल्स। दिस इज सेकंड लास्ट टॉपिक, गायरो मैग्नेटिक रेशो। गायरो मैग्नेटिक रेशो, गायरो मीन्स व्हाट? गायरेशन, गायरेशन मीन्स रोटेशन अबाउट फिक्स्ड एक्सिस। गायरेशन मीन्स रोटेशन। तर आता गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे काय? डेफिनेशन बघा, रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट। गायरोमॅग्नेटिक रेशो काय असतो? तर हा रेशो असतो कोणाकोणाचा? रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम झिरो विथ कोणाबरोबर? विथ अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन। आता जो इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये अराउंड न्यूक्लियस रिव्हॉल्व होत असतो त्याला अँग्युलर मोमेंटम असतो, मग त्याचा इज कॉल्ड गायरोमॅग्नेटिक रेशो। मग बघा, रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द ऑर किंवा विथ अँग्युलर मोमेंटम ऑफ, हा अँग्युलर मोमेंटम कोणाचा? इलेक्ट्रॉनचा, ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड द गायरोमॅग्नेटिक रेशो। हे आपण पाहिलेलं आहे। हा अँग्युलर मोमेंटम किती असतो? एम व्ही आर इतका असतो। एम मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, रेडियस ऑफ द ऑर्बिट। सो अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू एम व्ही आर। हे आपण मागच्या पिरियडला पाहिलं, एल ओ काय असतो। आता यांचा रेशो समजलं, मग रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विथ कोणाबरोबर? च्या सोबत अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड गायरो मॅग्नेटिक रेशो। आता एम ओ अपॉन एल झिरो जर केला फ्रॉम इक्वेशन 3, आता बघा हे इक्वेशन 3 आपण मागच्या मोठ्या व्हिडिओ क्लिप मध्ये पाहिलं होतं। तर एम ओ ला एल ओ ने डिव्हाइड केलं, हे इक्वेशन नंबर 3। हे इक्वेशन 3 मध्ये आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ही ई अपॉन 2ME इंटू एल ओ। आता एम ओ म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, ई मीन्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, एम ई मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, एल ओ मीन्स अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन। हे इक्वेशन आपण पाहिलं होतं। आता याचा एल ओ इथं आणला, डिव्हाइड होईल, मग तो डिव्हाइड केल्यावर इकडे राईट साइडला काय असेल? ई अपॉन 2ME, फ्रॉम वेअर वी गेट दिस फ्रॉम इक्वेशन 3। आता चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻¹⁹ कुलम, नंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन, ह्या दोघं व्हॅल्यू जर पुटअप केल्या तर टोटल गायरोमॅग्नेटिक रेशो हा 8.8 इंटू 10⁻¹⁰ कुलम पर केजी। आता याचं युनिट कुलम म्हणजे चार्जचं युनिट कुलम, मासचं युनिट केजी, म्हणून कुलम पर केजी इतका गायरोमॅग्नेटिक रेशो असतो इलेक्ट्रॉनचा। ओके, पण अकॉर्डिंग टू बोहर्स सेकंड पोस्टुलेट ऑफ हायड्रोजन ऍटम, आता बोहर्सचे 3 पोस्टुलेट आहेत, त्याच्यात सेकंड पोस्टुलेट असं आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज NH अपॉन 2π इतका असतो सेकंड पोस्टुलेट नुसार। हे चॅप्टर शिकायचं आपलं बाकी आहे, ते पुढे येणार आहे, आणि बोहर सेकंड पोस्टुलेट मध्ये अँग्युलर मोमेंटम हा NH अपॉन 2π इतका असतो हे शिकायला परत भेटणार आहे। आता इथे एन म्हणजे काय? ऑर्बिटचा नंबर किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ऑर्बिटचा नंबर। जर फर्स्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन असेल, हा न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट ऑर्बिट आहे, फर्स्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन साठी एन ची व्हॅल्यू 1 असते, एन म्हणजे ऑर्बिटचा नंबर, एल एम एन ओ पी असे ऑर्बिट्स असतात फर्स्ट सेकंड, तर एन ची व्हॅल्यू 1 फर्स्ट ऑर्बिट साठी, सेकंड मधला इलेक्ट्रॉन असेल तर 2। एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट अँड पाय इज अनादर, इट इज ऑल्सो कॉन्स्टंट। सो अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू एन एच अपॉन 2π,
एंगुलर मोमेंटम मीन्स एल ओ किंवा एल झिरो एन एच अपॉन टू पाय इतका असतो हे आपण शिकणार पण आहेत आणि त्याचा इथं डायरेक्ट यूज आला म्हणून आपल्याला यूज करावा लागतो. हे एल ओ एल ओ मीन्स हा ओ आहे ऍक्च्युअली कारण ऑर्बिटमध्ये फिरत असताना रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन ऑर्बिटल त्याच्यासाठी हा अँग्युलर मोमेंटम एन एच अपॉन टू पाय असतो. आता या एल ओ ची व्हॅल्यू इथं पुटअप करूया इन इक्वेशन नंबर थ्री. हे इक्वेशन नंबर थ्री बघा. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन थ्री एल ओ ची व्हॅल्यू ही एन एच अपॉन टू पाय पुटअप करूया. मग ही इक्वेशन परत कसे लिहिता येईल. ई एम ओ हाय एम ओ इज इक्वल टू ई अपॉन टू एम ई जसंच्या तसं आणि एल ओ ची व्हॅल्यू एन एच अपॉन टू पाय पुटअप केली. आता याच्यामध्ये परत याचं सिम्प्लिफिकेशन करा. ई एन एच अपॉन टू टू जा फोर एम ई इंटू पाय फोर एम ई पाय एम सफिक्स ई मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉन ई मीन्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन एन मीन्स ऑर्बिट नंबर और प्रिंसिपल क्वांटम नंबर और एच इज द प्लैंक्स कॉन्स्टेंट मास ऑफ इलेक्ट्रॉन पाई इज अ कॉन्स्टेंट फोर इज अ कॉन्स्टेंट सो एम ओ इज दिस. फॉर द फर्स्ट ऑर्बिट व्हॅल्यू एन ची व्हॅल्यू काय असते वन असते. सेकंड ऑर्बिट साठी टू थर्ड ऑर्बिट साठी थ्री असते. आता फॉर फर्स्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनसाठी हा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट पाहिजे असेल तर एन ची व्हॅल्यू वन पुटअप करा. वन पुटअप केली तर ई इंटू वन वन ई ई इंटू वन इंटू एच काय येणार ई एच अपॉन फोर एम ई पाय. हा तर एम ओ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट किंवा डायपोल मोमेंट ही ई एच अपॉन फोर एम ई पाय इतकी असेल. आता हा जो फॅक्टर आहे क्वांटिटी आहे ही द क्वांटिटी ई एच अपॉन फोर एम ई पाय इज कॉल्ड बोहर मॅग्नेटॉन. याला बोहरचा मॅग्नेटॉन असं म्हणतात लक्षात ठेवा. बोहर्स मॅग्नेटॉन कोणाला म्हणतात हा एम सी क्यू वगैरे मध्ये येऊ शकतो. अँड इट्स अ व्हॅल्यू इज आणि ह्या टोटल सगळे कॉन्स्टंट आहेत या सगळ्यांच्या व्हॅल्यू जर पुटअप केले आपण चार्ज ऑन इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू प्लॅंक्स कॉन्स्टंट मास ऑफ इलेक्ट्रॉन पायची व्हॅल्यू फोर मल्टीप्लाइड हे सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याची व्हॅल्यू ही 9.274 इंटू 10^-24 एम्पियर पर मीटर स्क्वेअर अशी मिळते. हे युनिट आहे या ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचं किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट सिम्पली. आता हे बोहर मॅग्नेटॉन याला म्हणतात त्याची व्हॅल्यू इतकी असते. द ऍटम्स विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हॅव अ नेट मॅग्नेटिक मोमेंट. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कोणत्या मटेरियलमध्ये असतो असतात आपण हे पाहिलं आहे. जे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत आता बघा हे न्यूक्लियस आहे याच्यामध्ये प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन्स आहेत अँड इलेक्ट्रॉन्स हे असे रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन डिफरंट ऑर्बिट्स. आता बघा हा इलेक्ट्रॉन हा प्रोटॉन याची एक पेअरिंग झाली त्याला कॅन्सल करणारा हा आहे म्हणजे याला ऑपोजिट हा आहे तर त्यांचा रिझल्टंट काय होईल झिरो. तसंच हे आणि ही पेअर सुद्धा कॅन्सल होणार. तसंच ही आणि ही पेअर सुद्धा कॅन्सल होणार. तसंच हा इलेक्ट्रॉन बघा हा इलेक्ट्रॉन त्याची पेअर याच्याशी आहे पण त्याला कॅन्सल करणारा कोणीच नाही. तसंच या इलेक्ट्रॉनला पण प्रोटॉनची पेअर आहे पण त्याला कॅन्सल करणारा त्याच्या ऑपोजिट कोणीच नाही याच्या ऑपोजिट पण कोणी नाही याच्या ऑपोजिट पण तिकडे कोणी नाही म्हणजे त्यांची टोटल दोघांची हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ह्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्समुळे ह्या ॲटम मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज प्राप्त होतात त्या ॲटमला आणि म्हणूनच फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स द ॲटम्स असे ॲटम्स विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हॅव अ नेट मॅग्नेटिक मोमेंट त्यांनाच फक्त काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट असते रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते. बाकीचे ॲटम्सला ज्यांना नसेल ज्यांचे सगळेच्या सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील
त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज नसतात, आणि अनपेअर्ड असतील त्यांच्यामध्ये समवॉट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात, आणि जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर जास्त मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अपिअर होतात किंवा दिसून येतात. नाव हिअर विल स्टॉप. दिस वन इज अ स्मॉल स्मॉल लास्ट बट वन टॉपिक, सेकंड लास्ट टॉपिक. ओनली वन टॉपिक इज रिमेनिंग दॅट विल फिनिश यू टुडे इन द क्लासरूम. ओके.